आजच्या लेक्चरमध्ये आपणाला भारताच्या आधुनिक भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली, आधुनिक भारताचं जे प्रशासन आहे ते कशा पद्धतीने निर्माण झालं या संदर्भात चर्चा करायची आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण एक त्याची पार्श्वभूमी समजावून घेतली की प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड या तिन्ही कालखंडांमध्ये मग प्राचीन कालखंडातलं भारताचं प्रशासन, त्याच्यानंतर मध्ययुगीन कालखंडातलं भारताचं प्रशासन आणि ब्रिटिशांचं आगमन भारतामध्ये झालं, ब्रिटिश सत्तेची पायाभरणी या ठिकाणी झाली आणि मग त्यानंतर भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये होत असलेले बदल हे आपण मागच्या लेक्चरमध्ये त्याचे थोडक्यात आढावा घेतला. आज आपल्याला प्रामुख्याने आधुनिक भारताच्या प्रशासनाची उत्क्रांती आणि त्यामध्ये ब्रिटिश कालखंडाचा वाटा याचा या ठिकाणी प्रामुख्याने विचार करायचा आहे. ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन झालं आणि ब्रिटिश सत्तेने भारतामध्ये आपली सत्तापकड भक्कम करण्यासाठी जे वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केले ते कायद्यातूनच आजची भारताची प्रशासकीय व्यवस्था उत्क्रांत झालेली आपणास बघायला मिळते. आता ब्रिटिश कालखंडातला भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यामध्ये प्रामुख्याने त्याच्यामध्ये पण दोन टप्पे पडतात. ते दोन टप्पे कोणते? कारण भारताच्या आधुनिक भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये हे दोन टप्पे समजावून घेणं खूप गरजेचं आहे. 1757 आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की 1757 प्लासीची लढाई झाली आणि तेथून खऱ्या अर्थाने व्यापार करण्यासाठी आलेली ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये प्रत्यक्ष राज्य कारभाराला सुरुवात केली. 1757 ते 1857 उठाव होईपर्यंत भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतामध्ये राज्यकारभार चालवला जात होता. ब्रिटिश पार्लमेंटची वास्तविक सत्ता त्यावेळेस भारतामध्ये प्रस्थापित झालेली नव्हती. 1857 उठाव झाला, भारतातल्या असंतोषाचा तो परिपाक होता. 1857 उठावानंतर ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्वतःकडे काढून घेतली आणि 1858 राणीचा जाहीरनामा, त्याला पॉवर ट्रान्सफर ॲक्ट असं म्हटलं जातं, तर त्याद्वारे ईस्ट इंडिया कंपनीकडून सत्तेचं हस्तांतरण ब्रिटिश पार्लमेंटकडे झालं आणि राणीची सत्ता किंवा ब्रिटिश राजाची सत्ता खऱ्या अर्थाने भारतावरती प्रस्थापित झाली. म्हणजे खऱ्या अर्थाने भारताला ब्रिटिश इंडिया हे नामाभिधान त्यावेळेसपासून प्राप्त झालं. म्हणजे ह्या दोन टप्प्यांमध्ये ब्रिटिश कालखंडातल्या भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आता सर्वप्रथम भारताची जी प्रशासकीय जडणघडण झाली त्या जडणघडणीचा असेल किंवा भारतामध्ये भारताची राज्यघटनेची जी निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली ती सुरू होत असताना आपण सर्वप्रथम 1773 ईस्ट इंडिया 1773 रेग्युलेटिंग ॲक्टपासून सुरुवात करतो. कारण भारतामध्ये आधुनिक पद्धतीने निर्माण झालेला सगळ्यात पहिला कायदा जर कोणता असेल तर तो कायदा होता 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. म्हणजे कायद्याद्वारे निर्माण झालेला कायद्याची प्रक्रिया जी आधुनिक जगामध्ये जी आधुनिकीकरणानंतर जी व्यवस्था प्रस्थापित झालेली होती की कायदे कसे असावे त्या पद्धतीने निर्माण झालेला हा भारतामधला पहिला कायदा आपल्याला म्हणावा लागेल. कारण तो कोणाच्या मर्जीने तयार झालेला नव्हता तर तो एका आपण बघतो की कायदेमंडळाद्वारे निर्माण झालेला तो कायदा 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. आता हा रेग्युलेटिंग ॲक्ट ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावरती प्रशासन जे भारतामध्ये त्यांनी निर्माण केलेलं होतं त्यांच्या कारभारावरती खऱ्या अर्थाने नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केलेला होता. ह्या कायद्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बंगालचा गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल हे त्या ठिकाणी त्याला पदवी देण्यात आली आणि मुंबई आणि मद्रास प्रांताच्या गव्हर्नरवरती नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावरती सोपवण्यात आली. बंगालच्या गव्हर्नर जनरलला त्याच्या कारभारामध्ये सहाय्य करण्यासाठी 4 सदस्यीय कार्यकारी परिषदेची निर्मिती करण्यात आली. म्हणजे कुठेतरी आज आपण जे बघतो की मंत्रिमंडळ, पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ, ही जी व्यवस्था प्रशासनामध्ये निर्माण झालेली दिसून येते ती व्यवस्थेचं पाळेमूळ आपल्याला कुठेतरी ह्या 1773 हळूहळू सुरुवात झालेली बघायला मिळते. त्याचप्रमाणे आपली जी आजची न्यायव्यवस्था आहे, जे न्यायिक प्रशासन व्यवस्था आहे त्याची पण 1774 त्या रेग्युलेटिंग ॲक्टने कोलकाता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. म्हणजे त्याचं कार्यक्षेत्र सीमित स्वरूपाचं असेल पण जी भारताची न्याय यंत्रणा व्यवस्था, आधुनिक भारताची न्यायव्यवस्था जी निर्माण झाली ती कुठेतरी तिची पण सुरुवात पायाभरणी ह्या 1773 ॲक्टमध्ये झालेली आपणास बघायला मिळते. म्हणजे भारताच्या प्रशासनाच्या विकासक्रमामध्ये आधुनिक भारताच्या प्रशासनाच्या विकासक्रमामध्ये त्याची जी सुरुवातीची प्रक्रिया आहे ती समजावून घेत असताना आपल्याला असं जाणवतं की त्याची सुरुवात 1773 रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये झाली. आणि 1773 जो पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याला पहिला गव्हर्नर जनरल म्हणून ओळखलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर भारताच्या आधुनिक भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ब्रिटिशांनी जो कायदा केला 1773 हळूहळू त्या कायद्यांमध्ये सुधारणा होत आजची भारताची प्रशासकीय व्यवस्था आपणाला विकसित झालेली दिसून येते. 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट, त्याच्यानंतर मग आपण बघतो की 1833 चार्टर ॲक्ट. या चार्टर ॲक्टचा फायदा
की ब्रिटिशांनी ह्यामध्ये अशा तरतुदी केल्या की ब्रिटिशच्या नियंत्रणाखाली जे भारतातला भूप्रदेश होता, ब्रिटिशांनी जो भारताचा भूप्रदेश जिंकून घेतलेला होता, त्या सर्व भूप्रदेशावर प्रथमच ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली. म्हणजे आमची जी भारत, भारताचा प्राचीन कालखंडापासून जरी उल्लेख असला तरी आधुनिक जो भारत आहे, आजचा जो आपला भारत आहे, त्याला एकात्म करण्याचं काम, त्याला एक देश म्हणून जी मान्यता आज आपल्याला मिळालेली आहे, सगळ्यांमध्ये आम्ही एक भारतीय आहोत ही जी संकल्पना आपल्यामध्ये निर्माण झाली, ती एकात्मता, जे एकसंधपणा निर्माण करण्याचं काम हळूहळू कुठतरी हा 1833 चार्टर ॲक्टमध्ये झालेलं दिसून येतं. कारण ब्रिटिशांनी तो प्रदेश, त्यांच्या भू नियंत्रणाखाली असलेला सगळा प्रदेश एकात्म केला, आणि एकात्म एकच सत्ता असल्यामुळे त्या ठिकाणच्या जनतेमध्ये आम्ही एकच आहोत ही संकल्पना निर्माण व्हायला झाली, निर्माण व्हायला सुरुवात झाली. कुठेतरी आम्ही भारतीय आहोत आणि आमचा हा एक देश आहे ही संकल्पना हळूहळू विकसित व्हायला ह्या 1833 चार्टर ॲक्टपासून सुरुवात झाली. म्हणजे ब्रिटिश सत्तेने त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी राज्यकारभार करत असताना वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केले, पण त्या कायद्यांमधून हळूहळू भारताची, आजची भारताची जी व्यवस्था आहे ती विकसित होत होती. त्याचप्रमाणे सर्व अधिकार, कायदेविषयक अधिकार हे गव्हर्नर जनरलच्या हातात एकवटलेले आपल्याला ह्या कायद्याने तरतूद केली. म्हणजे काय होतं की ह्या व्यवस्थेमध्ये आपल्याला असं जाणवतं की कायदेमंडळ, मग कायद्याची अंमलबजावणी जी करण्याची प्रक्रिया आहे ती कुठेतरी आपल्याला असं दिसून येते की आज आपण बघतो की कायदा राज्यकारभारामध्ये एकवाक्यता असावी, एकाच व्यक्तीने ते निर्णय घेतले जावे किंवा त्या व्यक्तीने वरिष्ठांनी निर्णय घ्यावेत आणि कनिष्ठांनी त्याची अंमलबजावणी करावी. सत्तेची जी उतरंड आपण बघतो अधिकारांची, त्याची निर्मिती हळूहळू ह्या कायद्यांमध्ये त्याचं बीज आपल्याला सापडतात. त्यानंतर ब्रिटिशांनी केलेला, ब्रिटिशांनी भारतामध्ये राज्यकारभार करत असताना अनेक महत्त्वाचे कायदे केले, पण ज्या कायद्याने भारताच्या, आजच्या भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल घडून आला, त्याच कायद्यांचा प्रामुख्याने आपण या ठिकाणी भारताच्या प्रशासकीय विकासामध्ये विचार करणार आहोत. तिचा चार्टर ॲक्ट या कायद्याने प्रथमच भारतामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यांच्या कार्यांचं विभाजन केलं. म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम अधिकारांचं विभाजन, अधिकारांचं विकेंद्रीकरण ही जी संकल्पना आज आपण बघतो की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचं तिघांनी एकमेकांपासून एकमेकांच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायचं नाही, याची आपल्याला मूळ कुठे सापडतं तर 1776 ॲक्टमध्ये कुठेतरी हळूहळू याची सुरुवात झालेली होती. त्याचप्रमाणे ह्या ॲक्टने सर्वप्रथम कायदेमंडळाची स्थापना भारतामध्ये करण्यात आली. मर्यादित स्वरूपाचं होईना, पण भारतामध्ये आधुनिक पद्धतीने जी कायद्यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली त्याचं मूळ आपल्याला चार्टर्ड ॲक्टमध्ये, म्हणजे भारताची जी कायदेमंडळाची व्यवस्था, भारतामध्ये कायदेमंडळ, आज आपण बघतो की संपूर्ण भारतासाठी कायदे तयार करण्याची किंवा प्रक्रिया जी संसदेमध्ये चालते, त्या संसदेची हळूहळू सुरुवातीची प्रक्रिया ह्या 1833 कायद्यामध्ये सापडते. त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये सनदी सेवे, आज आपण सनदी सेवा जी आहे त्या सनदी सेवेमध्ये खुल्या भरतीचे तत्व, खुल्या स्पर्धेचे तत्व ह्या कायद्यांनुसार स्वीकारण्यात आलं. म्हणजे सगळ्यांना, ज्यांच्याकडे स्किल आहे, ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे, त्या सगळ्यांना मग कोणता पण भेदभाव न करता सगळ्यांसाठी ह्या प्रशासकीय व्यवस्थेची दारे खुली करण्यात आली. म्हणजे आधुनिक भारतामध्ये आज आपण जेव्हा बघतो की जात, धर्म, पंथ, वंश आणि लिंग अशा कोणत्या पण प्रकारचा भेदभाव न करता जी प्रशासकीय व्यवस्था निर्माण झालेली आहे त्या प्रशासकीय व्यवस्थेची सुरुवात ह्यामध्ये झालेली बघायला मिळते. आणि याचा एक फायदा असा आपल्याला दिसून येतो की नंतर भारतामध्ये जी जातीय व्यवस्था, जी त्यावेळेस प्रचंड प्रमाणात जातीय व्यवस्था होती, त्या जातीय व्यवस्थेला छेद देण्याचं काम, त्या जातीय व्यवस्थेविषयी कुठतरी विचार करण्याचं भाग पाडण्याचं कायद्याने, स्पर्धा परीक्षेचं खुलं तत्व जे स्वीकारलं, त्याच्यातून समाजातल्या सगळ्या घटकांना, मग ते मागासलेले असो किंवा पुढारलेले असो, सगळ्यांना त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांद्वारे अधिकारी होण्याची जी संधी मिळाली, आणि मग त्याच्यातून कनिष्ठ जो वर्ग, भारतामध्ये कनिष्ठ जो घटक होता त्यांच्यामध्ये सुद्धा एक आत्मविश्वास निर्माण होण्याचं काम ह्या कायद्याद्वारे झालेलं बघायला मिळतं. त्याचप्रमाणे ब्रिटिश पार्लमेंट जी कायदा निर्मितीसाठीची प्रक्रिया ब्रिटनमध्ये राबवत होती, तीच प्रक्रिया भारतामध्ये सुद्धा कायदा निर्मितीसाठी वापरली जावी अशी एक तरतूद ह्या कायद्याने केली. म्हणजे भारतामध्ये ब्रिटिशांनी राज्यकारभार करत असताना हळूहळू ब्रिटिश किंवा ब्रिटन त्यांच्या ह्या देशामध्ये जशी लोकशाही शासन व्यवस्था होती आणि त्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जसं कायदे लोकांच्या प्रतिनिधींकडून केले जात होते, तशी व्यवस्था हळूहळू निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यानंतर 1861 काउन्सिल ॲक्ट, आता ह्या काउन्सिल ॲक्टमध्ये आपण जर बघितलं तर त्या काउन्सिल ॲक्टमधील महत्त्वाच्या ज्या तरतुदी होत्या त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला असं बघायला मिळतं की सर्वप्रथम ब्रिटिशांनी भारतीयांना
कायदे निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याची तरतूद केली. म्हणजे सर्व भारतीयांना सुद्धा आपण सुद्धा कायदे तयार करू शकतो, आपण सुद्धा व्यवस्थित पद्धतीने राज्यकारभार करू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण होण्याचं काम ह्या 1861 कायद्याद्वारे झालं. म्हणजे हळूहळू कशी भारतामध्ये प्रशासन निर्माण किंवा आम्ही प्रशासकीय आमचं प्रशासन चांगल्या पद्धतीने चालवू शकतो हा आत्मविश्वास भारतीय लोकांमध्ये ह्या प्रशासना ब्रिटिशांच्या संपर्कात आल्यामुळे आणि ब्रिटिशांनी हळूहळू आपल्याला त्या प्रशासनामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे भारताच्या तत्कालीन भारताच्या नागरिकांमध्ये तत्कालीन भारताच्या जे काही लोक त्या कालखंडामध्ये कार्यरत होते त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे 1861 कायद्याने प्रथमच भारतीयांना कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग देण्याचं जाहीर केलं. त्याचप्रमाणे प्रथमच भारतामध्ये प्रातिनिधिक कायदेमंडळाची तरतूद या कायद्याने केली. म्हणजे फर्स्ट टाईम रिप्रेझेंटेटिव्ह इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया वॉज इस्टॅब्लिश. म्हणजे ह्या कायद्याने सर्वप्रथम भारतामध्ये प्रातिनिधिक कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली की जे कायदेमंडळ लोकांनी निवडून दिलेलं असेल, जनतेचं प्रतिनिधित्व करत असेल. म्हणजे आज जी आपली संसदीय शासन व्यवस्था आहे आणि त्या संसदीय शासन व्यवस्थेमध्ये आपण आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून देतो आणि ते आपल्यासाठी आपल्या इच्छा आकांक्षांचं प्रतिबिंब त्या ठिकाणी उमटत असतं, आपल्या इच्छा आकांक्षानुसार त्या ठिकाणी कायदे तयार करत असतात. याची सुरुवात आपल्याला कुठेतरी ही 1861 कायद्यामध्ये सापडते. त्याचप्रमाणे भारतामध्ये जी आज खाते वाटपाची पद्धत आहे, कार्याचं विभाजन करण्यासाठी जी वेगवेगळी खाती तयार केलेली असतात, त्या खाते वाटपाची सुरुवात भारतामध्ये सर्वप्रथम ह्या 1861 कायद्यामध्ये झाली. 1861 पासून खऱ्या अर्थाने भारतामध्ये खाते पद्धतीला सुरुवात झालेली बघायला मिळते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे वटहुकूम काढण्याचा जो अधिकार आहे. आज आपले राष्ट्रपती आणि राज्यपाल जे वटहुकूम काढू शकतात, ज्यावेळेस कायदेमंडळाचं अधिवेशन चालू नसतं त्यावेळेस काही जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर त्यांना जो वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे, त्या वटहुकूम काढण्याची सुरुवात ही 1861 कायद्यामध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर महत्त्वाचा जो कायदा आहे 1892 इंडियन काउन्सिल ॲक्ट. ह्या इंडियन काउन्सिल ॲक्टमध्ये या कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदी आपण ज्यावेळेस बघतो त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ह्या कायद्याने प्रथमच भारतामध्ये मर्यादित स्वरूपाचे निवडणुकीचे तत्त्व स्वीकारले. म्हणजे भारतीयांना निवडणूक प्रक्रियेचा अनुभव ज्या कायद्याने सर्वप्रथम आला तो कायदा म्हणजे 1892 इंडियन काउन्सिल ॲक्ट. म्हणजे निवडणुकीद्वारे सरकार निवडायचं कसं याचं शिक्षण भारतीयांना मिळण्याची जी अल्प प्रमाणात का होईना सुरुवात ही 1892 कायद्यामध्ये झालेली आपणास बघायला मिळते. त्याचप्रमाणे अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार, त्यावर प्रश्न विचारण्याचा अधिकार या कायद्याने भारतीयांना प्राप्त झाला. म्हणजे भारतीयांना म्हणण्यापेक्षा की भारताच्या जे काय ठराविक लोक त्या ठिकाणी कार्यरत होते, ज्या ठराविक मुठभर लोकांना त्या ठिकाणी जी संधी मिळाली होती, पण त्याचा परिणाम असा झाला की एक आत्मविश्वास भारतीय लोकांमध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली की आम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करू शकतो. आमच्या देशासाठी जे अंदाजपत्रक तयार केलं जातं त्या अंदाजपत्रकावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे. आणि मग ते कशा पद्धतीने अंदाजपत्रक तयार होतं, कशा पद्धतीने त्याचा ब्रिटिश सरकार गैरवापर करतं, मग या ठिकाणी भारतीय लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, त्याच्यावरती चर्चा करायला सुरुवात केली आणि मग त्याद्वारे आपणसुद्धा व्यवस्थित पद्धतीने ब्रिटिश सरकारच्या कारभारावरती कशा पद्धतीने लक्ष ठेवायचं ही एक सुरुवात त्या 1892 कायद्यामध्ये झालेली आपणास बघायला मिळते. त्याचप्रमाणे केंद्रीय कायदेमंडळामध्ये बिगर सरकारी सदस्य संख्येत वाढ करण्यात आली. बिगर सरकारी सदस्य म्हणजे जे सदस्य लोकांचं प्रतिनिधित्व करतात, सरकारी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त जे बिगर सरकारी सदस्य असतील, जे लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या सदस्य संख्येमध्ये वाढ करण्यात आली. म्हणजे हळूहळू कुठेतरी भारताच्या लोकशाही व्यवस्थेकडे ही वाटचाल असलेली आपणच बघायच मिळते. म्हणजे अशा पद्धतीने ब्रिटिशांनी जरी त्यांच्या स्वार्थासाठी कायदे केले पण ते करत असताना त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणांमुळे आजची भारताची प्रशासकीय व्यवस्था कुठेतरी आकार त्यावेळेस घेत असताना आपणास बघायच मिळते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुढचा जो कायदा आहे 1909 मोर्ले मिंटो कायदा, त्याला इंडियन काउन्सिल ॲक्ट किंवा 1909 मोर्ले मिंटो कायदा म्हणून ओळखला जातो. या कायद्यामध्ये ज्या महत्त्वाच्या तरतुदी केल्या त्या तरतुदी बघत असताना आपल्याला असं जाणवतं की ह्या कायद्याने केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळाच्या सदस्य संख्येत वाढ केली. ही वाढ करत असताना ही सदस्य संख्या 16 वरून 69 इतकी करण्यात आली. म्हणजे केंद्रीय व प्रांतीय कायदेमंडळामध्ये भारतीयांना मोठ्या प्रमाणावरती सहभागी होण्याची संधी हळूहळू त्यामुळे मिळायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे कायदेमंडळामध्ये सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणुकीची पद्धत स्वीकारण्यात आली. म्हणजे नियुक्ती करण्यापेक्षा निवड पद्धत, म्हणजे लोकांमध्ये ज्या म्हणजे लोकप्रतिनिधी लोकांकडून निवडले जावेत याची हळूहळू सुरुवात कुठेतरी ह्या कायद्यामध्ये आपल्याला झालेली बघायला मिळते. ह्या कायद्याचा एक दोष किंवा ह्या कायद्याने
पुढे जो दूरगामी स्वरूपाचा परिणाम भारताच्या इतिहासामध्ये घडवला तो म्हणजे ह्या कायद्यामध्ये सेपरेट इलेक्टोरल ऑफ फॉर मुस्लिम, मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले. आणि ह्या स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात आले त्याच्यामुळे पुढे जातीय प्रतिनिधित्वाच्या मागणीने जोर धरला आणि भारताच्या फाळणीचा पाया प्रामुख्याने ह्या कायद्याने घातला गेला. कारण मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व दिल्याने अलगतावाद वाढीस लागला आणि त्यातूनच पुढे खऱ्या अर्थाने भारतामध्ये जी स्वतंत्र पाकिस्तानची मागणीने जोर धरला त्याचं मूळ आपल्याला ह्या कायद्यामध्ये सापडतं. म्हणजे 1947 जरी भारताची फाळणी झाली असली तरी 1947 झालेल्या भारताच्या फाळणीचं मूळ आपल्याला ह्या 1909 कायद्यामध्ये सापडतं. 1909 कायद्याने जर मुस्लिमांना स्वतंत्र जातीय प्रतिनिधित्व दिलं नसतं स्वतंत्र, तर पुढे जाऊन कदाचित भारताची फाळणी पण झाली नसती. पण इतिहास जर आणि तरला या ठिकाणी काही अर्थ नसतो. पण ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करत असतो त्यामध्ये ज्या काही सुधारणा झाल्या त्या लक्षात घेत असताना आपल्या इतिहासाला किंवा आपल्या वर्तमानाला जी काही कलाटणी मिळाली ती पण समजावून घ्यावी लागते. म्हणून 1909 कायद्यामध्ये जी जातीय प्रतिनिधित्वाची मुस्लिमांना संधी मिळाली आणि त्याच्यातूनच हळूहळू काय झालं की पुढे जाऊन भारताच्या फाळणीची चर्चा पुढे प्रामुख्याने पुढे आलेली दिसून येते. त्यानंतर 1909 मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. आता ह्या मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्याने आजच्या भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये कोणत्या स्वरूपाचे बदल झालेले दिसून येतात किंवा आजच्या भारताच्या प्रशासनामध्ये कोणत्या स्वरूपाची आमूलाग्र स्वरूपाची भर घातलेली आपणास बघायला मिळते, तर ते आपण प्रामुख्याने बघूयात. तर जो मॉन्टेस्क्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा केला त्या कायद्यामध्ये भारताच्या कायदेमंडळाला कार्यकारी मंडळापासून स्वतंत्र ठेवण्यात आले. म्हणजे आजची जी भारताची प्रशासन व्यवस्था आपणास बघवायस मिळते की कायदेमंडळ हे कार्यकारी मंडळापासून अलग असावं. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांनी एकमेकांपासून स्वतंत्र राहून एकमेकांच्या कारभारात हस्तक्षेप न करता एकमेकांना सहकार्य करून कारभार करावा याची ही जी तरतूद आहे ती तरतूद कुठेतरी आपल्याला ह्या कायद्यामध्ये असलेली बघवायस मिळते. त्याचप्रमाणे केंद्रीय कायदेमंडळामध्ये द्विगृही कायदेमंडळ पद्धत स्वीकारण्यात आली. म्हणजे आज आपण जे बघतो की आपल्या संसदेची दोन सभागृह आहेत, एक लोकसभा आणि राज्यसभा, अशी द्वि सभागृहाची जी पद्धत आहे म्हणजे ही पद्धत हळूहळू याची जी सुरुवात होती ती आपल्याला ह्या कायद्यामध्ये निर्माण झालेली बघवायस मिळते. त्याचप्रमाणे प्रांतांमध्ये एकगृही कायदेमंडळ पद्धत ठेवण्यात आली, परंतु त्यातील प्रतिनिधींची संख्या वाढविण्यात आली. म्हणजे प्रांतांमध्ये लोकांना राज्यकारभार प्रांतीय प्रांतांमध्ये जे कायदेमंडळ निर्माण करण्यात आली त्या प्रांतांमधल्या कायदेमंडळामध्ये लोकांना हळूहळू राज्यकारभार करण्याचे शिक्षण मिळायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे प्रांतामध्ये द्विदल पद्धतींचा स्वीकार करण्यात आला. आता द्विदल पद्धती म्हणजे काय, तर खात्यांची राखीव आणि सोपीव अशी दोन प्रकार करण्यात आले आणि त्यामधली जी काही महत्त्वाची खाती होती ती खाती राखीव खाती ती गव्हर्नर जनरलच्या हातात आली होती आणि जी बिगर महत्त्वाची खाती होती ती भारतीय लोकांकडे सोपवण्यात आली. पण काही का असे ना ह्या कायद्यामुळे एक फरक असा झाला की भारतीय लोकांना भारतातल्या लोकांना लोकप्रतिनिधींना ज्यावेळेस ह्या खात्यांमध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी ज्यावेळेस मिळायला लागली त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हायला लागला की आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने राज्यकारभार चालवू शकतो आणि त्याच्यातूनच आपण आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळू, आपण स्वतःचा राज्यकारभार आपण करावा ही एक प्रेरणा हळूहळू या ब्रिटिशांच्या सुधारणांमधूनच आपणाला मिळत गेली. त्यानंतर या कायद्याने भारतात जबाबदार शासन पद्धती आणि लोकशाहीचा प्रयोग सुरू झाला. जे काही अधिकार प्रांतांना दिले गेले त्याच्यामध्ये आपल्याला असं बघायचं मिळतं की खरी सत्ता गव्हर्नर जनरलच्या हातातच होती. जरी गव्हर्नर जनरलच्या हातात असली तरी भारतीयांना जी एक राज्यकारभाराची शिकवण एक त्याच्याद्वारे मिळत गेली त्यामुळे पुढच्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही चांगल्या पद्धतीने राज्यकारभार करू शकतो ही एक प्रेरणा भारतीयांना हळूहळू ह्या कायद्यामुळे मिळाली, एक आत्मविश्वास त्या कायद्यामुळे प्राप्त झाला. त्यानंतर 1935 जो कायदा आहे हा 1935 कायदा भारताच्या किंवा आजची भारताची जी राज्यघटना आहे त्या दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाचा आहे. भारतीय राज्यघटनेचे जे अभ्यासक आहे सुभाष कश्यप हे 1935 कायद्याविषयी असं म्हणतात की आत्ताची जी भारताची राज्यघटना आहे त्या भारताच्या राज्यघटनेमध्ये 75% भाग हा 1935 कायद्यामधला असलेला आपणास बघायला मिळतो. की 1935 कायद्याने ज्या तरतुदी केल्या त्या कायद्यांचा बहुतांश प्रभाव आजच्या भारतीय प्रशासकीय व्यवस्थेवरती असलेला आपणास बघायला मिळतो. तर 1935 या कायद्यामध्ये कोणत्या स्वरूपाच्या सुधारणा प्रामुख्याने या ठिकाणी केल्या त्या आपण बघूयात. 1935 कायद्यामध्ये भारतामध्ये संघराज्य शासन व्यवस्थेची सुरुवात
या ठिकाणी 1935 कायद्यामध्ये केलेली आपण बघायस मिळते. त्याचप्रमाणे केंद्र व घटक राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी करण्यात आली व त्या ठिकाणी त्यासाठी संघसूची, प्रांतसूची व समवर्ती सूची अशा विषयांच्या याद्या तयार करण्यात आल्या. म्हणजे आज जर आपण भारताच्या राज्यकारभार बघितलं, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि यांच्यामध्ये मग जे अधिकारांची विभागणी झालेली आहे, ती अधिकारांची विभागणी चं जी सुरुवात आहे ती कुठेतरी आपल्याला 1935 कायद्यामध्ये असलेली बघवायस मिळते. त्याचप्रमाणे भारतामध्ये केंद्रस्थानी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती स्वीकारण्यात आली आणि या पद्धतीनुसार केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती सुरुवात करण्यात आली. 1919 कायद्याने जी प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती निर्माण केली होती, ती 1935 कायद्याने प्रांतामधली द्विदल शासन खातेपद्धती रद्द केली आणि ती पद्धती केंद्रामध्ये सुरुवात केली. त्याचप्रमाणे प्रांतातील द्विदल राज्यपद्धतीचा प्रयोग बंद करून जबाबदार शासन पद्धती स्वीकारण्यात आली. म्हणजे प्रांतांचा सर्व कारभार जे लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले होते त्या काळात त्यांच्याकडे सोपवण्यात आला. म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीयांकडे प्रांतांचा कारभाराची स्वायत्तता देण्यात आली की भारतीय लोकांनीच प्रांतिक सरकारचं कारभार चांगल्या पद्धतीने चालवावा, ही एक जबाबदारी 1935 कायद्याने देण्यात आली. म्हणजे कुठेतरी हळूहळू भारतीय लोकांना राज्यकारभारामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाटा मिळायला सुरुवात या ठिकाणी झालेली आपणास बघायस मिळते. त्याचप्रमाणे केंद्र आणि घटक राज्य यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी एक संघ न्यायालयाची स्थापना करण्यात आली. म्हणजे अशा आपणाला असं दिसून येतं की आजचं जे आपलं सर्वोच्च न्यायालय आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, त्या स्थापनेचं मूळ आपल्याला 1935 कायद्यामध्ये असलेलं बघवायस मिळतं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जे बघतो की ब्रिटिशांनी जे काही वेगवेगळे कायदे केले, भारतामध्ये प्रशासन चालवत असताना, भारतामध्ये राज्यकारभार करत असताना त्यांच्या हितासाठी जे वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केले, पण ते कायदे करत असताना त्यांनी या ठिकाणी एक लोकशाही पद्धतीने ते कायदे तयार करण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी भारतामध्ये एक लोकशाही शासन व्यवस्था निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून त्या कायद्यांची निर्मिती केली. म्हणजे जरी त्यांचा उद्देश हा भारताचं शोषण करणे हा असेल, पण ते करत असताना सुद्धा त्यांनी भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था, भारतामध्ये लोकांचं प्रातिनिधिक शासन व्यवस्था यासारखे जे प्रयोग केले, त्यामुळे आज जे भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था निर्माण झाली ती व्यवस्थितपणे रुजली आणि व्यवस्थित पद्धतीने अजूनही ती चालू आहे, याचं श्रेय आपल्याला ह्या ब्रिटिश कालखंडामधल्या ब्रिटिशांनी भारतामध्ये केलेल्या सुधारणांना निश्चितच द्यावं लागेल. कारण जर आपण बघितलं तर भारताबरोबरच स्वतंत्र झालेले देश आणि त्यांनी जी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली, ती लोकशाही शासन व्यवस्था तितकीशी यशस्वी झालेली आपल्याला बघवायस मिळत नाही. म्हणजे जगामध्ये आपण जर बघितलं तर भारताइतकी विविधता कोणत्याच देशामध्ये नाही. भारतामध्ये जातीय, प्रांतिक विविधता कोणत्याच देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दिसून येत नाही. तरी पण भारताने जी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारली आणि ती लोकशाही शासन व्यवस्था आज आपल्याला दिसून येते की आजही पण यशस्वीपणे उभी आहे, त्याचं श्रेय ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्या सुधारणा केल्या, लोकशाही पद्धतीने ज्या सुधारणा केल्या, त्यांना द्यावं लागतं. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास करत असताना ब्रिटिश कालखंडामध्ये प्रामुख्याने भारताच्या, आधुनिक भारताच्या प्रशासनाच्या विकासाला कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि आधुनिक भारताचा प्रशासकीय व्यवस्था ब्रिटिश कालखंडामध्ये कशी कशी हळूहळू विकसित होत गेली आणि आजचं भारताचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनावरती कशा पद्धतीने त्या ब्रिटिश कालखंडातल्या प्रशासकीय व्यवस्थेचा प्रभाव असलेला आपणास बघायला मिळतो, याचा थोडक्यात आपण या ठिकाणी आढावा घेतला. ठीक आहे.